सांगली शहर विश्रामबाग महात्मा गांधी चौक कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणेकडील नोंद असलेले तीन दरोडे आणि दोन घरफोडी गुन्ह्यातील आरोपीस आज स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेनं जेरबंद केले गोट्या उर्फ श्रीकृष्ण शंकर कळढून वर्ष सत्तावीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली असं ताब्यात घेतलेल्याचं नाव आहे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी सांगली जिल्ह्यातील फरारी आणि पाहिजे आरोपीचा शोधमोहीम राबवण्याबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक श्रीकांत पेंगळे यांनी खास पथक तयार केलं हे पथक आज खासगी वाहनानं सांगली विभागामध्ये शंभर फुटी रोड सांगली या ठिकाणी पेट्रोलिंग करीत असता पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश कदम यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यातील निष्पन्न असलेला संशयित आरोपी गोट्या उर्फ श्रीकृष्ण कलढोन हा त्रिमूर्ती रिक्षा स्टॉपजवळ थांबला आहे पोलीस पथकानं त्या ठिकाणी छापा मारून त्यास ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात तो असल्याचं त्यानं कबुली दिल्यानं त्याला पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले गोट्या श्रीकृष्ण हा संशयित आरोपीवरती सांगली शहर विश्रामबाग महात्मा गांधी चौक कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे दरोडा आणि घरफोडीचे गुन्हे नोंद आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपरीक्षक प्रवीण शिंदे प्रदीप चौधरी पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश कदम मेघराज रुप्ण संदीप गुरव पोलीस नाईक संदीप पाटील संदीप नलवडे पोलीस कॉन्स्टेबल सोहेल कार्तियानी यांनी पार पाडली